मुसळधार पावसामुळे कल्याणमधील रेती बंदर परिसरातील शेकडो घरं पाण्याखाली गेली होती, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचं नुकसान झालंय. शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी कल्याण रेती बंदर इथं भेट दिली आहे आणि मदत म्हणून आमदार नरेंद्र पवार जनसंपर्क कार्यालयाच्या वतीनं 2 दिवस पुरेल इतकं धान्य देखील वाटलंय. त्यांनी शासनाकडून बाधित नागरिकांना सर्व प्रकारे मदत केली जाईल असं आश्वासनही यावेळी दिलंय. पाहुयात आशिष शेलार काय म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागातील आपल्या दुर्दैवाने बळी पडलेल्या नागरिकांना जास्तीचं मिळालं पाहिजे याबद्दलची भूमिका केवळ घेतली नाही तर ती घोषित केली आहे. आणि म्हणून ज्यांना एका अर्थाने हेल्थ इश्यूज आहेत त्यातसुद्धा भरीव रक्कम केली आहे. दुर्दैवाने ज्यांचा मृत्यू झाला त्यांनाही कंपन्सेशन आपण वाढवलं आहे. आणि ज्या ठिकाणी पडझड झाली त्या पडझड झालेल्या ठिकाणी सुद्धा जास्तीचा निधी देण्याची भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषित केली. मी स्वतः कल्याणच्या रेतीबंदर भागामध्ये आमदार नरेंद्र पवार, खासदार कपिल पाटील यांच्याबरोबर स्वतः आता दौरा करून आलो आहे आणि एका मजल्यापर्यंतच्या घरामध्ये पाणी शिरलेल्या अवस्थेमध्ये लोकं जीव घेऊन बाहेर पळाले. आणि दुर्दैवी प्रसंग घडला नाही पण घरातलं सगळंच गेलं अशी स्थिती आहे. आणि आज नरेंद्र पवार आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी तिकडे चादर असेल, ब्लँकेट्स असतील आणि 2 दिवस जेवता येईल अशा पद्धतीचं सामान हे पक्षाच्या वतीने दिलं आहे. सरकारच्या वतीने पंचनामे व्हावे यासाठीचा प्रयत्न आणि त्याबद्दलची भूमिका कलेक्टरला मी सांगेन.